महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बोरगाव मंजूत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस, अनेकांच्या घरावरील तीन पत्रे उडाली, विद्युत पुरवठा ही खंडित। शुक्रवारी अचानक बोरगाव मंजूत दुपारी 1 वाजताच्या सुमारास वातावरणात बदल होऊन सर्वत्र अंधार झाला आणि काही क्षणातच विजेच्या कडकडाटीसह अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली, त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। जवळपास एक तास सतत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे बोरगाव मंजू गावातील अनेक घरांची पडझड झाली। कोणाच्या घरावरील पूर्णतः टीनशेड लोखंडी अँगलसह उडून गेले, झाडे पडली, वीज पुरवठा खंडित झाला, व्यावसायिक दुकानावरील नावाची बोर्ड पॅनर तुटून फाटली आणि मोडली सुद्धा गेली। इलेक्ट्रिक केबल इतर वायर पूर्णतः तुटून रस्त्यावर पडली। बोरगाव मंजू शहरातील सर्व भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांचं अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान सदर घटनेचा संबंधित विभागाच्या माध्यमातून तात्काळ पंचनामे करून सदर कुटुंबांना शासकीय मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आता जोर धरत आहे। दीपक विलास आठवले, कुठे राहता? सिद्धार्थ नगर। काय झालं? हे हवा पाणी आलं बा, आम्ही मोलमजुरी करणारे माणसं, घर बांधण्यात आलं, हवा पाणी आलं, त्याच्यानं हे नुकसान झालं बा। काय नुकसान झालं? तीन उडून गेले आमचे। तरी अंदाजे किती लाख रुपये नुकसान आहे? तरी 1.25 लाख रुपये नुकसान आहे बा आमचं। तुमचं म्हणणं काय? आमचं शासनाचं एवढंच म्हणणं आहे की बा शासनानं आम्ही चौकशी करा आणि आम्हाला भरपाई द्या। मानपूर ना गजानन सुरोळकर। काय झालं? काय झालं, हवा आली एकाएकी आणि तीन हे सगळे हे गोटे गिटे उडून गेले, हे गोटे अंधरे पडले, सगळ्या भांड्याचं नुकसान झालं। हा गॅस आम्ही अजून आज चहा बी नव्हतं पेलो। बरं, किती रुपये नुकसान झालं अंदाजे? माय झालं 2-3 लाखाच। निकिता गजानन सुरोळकर, जोऱ्या नगर। कुठे राहता? सिद्धार्थ नगर। बरं, काय झालं? हे आज वाऱ्यामुळे आमचं खूप नुकसान झालं, अचानक मध्ये टीन सगळे उडून गेले, घरामध्ये सगळं नुकसान झालं। तर शासनाला एवढीच विनंती आहे की आमचं 1.25 लाखाचं नुकसान झालं, ते शासनानं भरून देणं आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।